विधानसभेत एकदाच बच्चू कडू आहे, पण स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर करून आम्ही आणले. आता बच्चू कडे साहेब किती वर्ष आमदार आहेत? 4 टर्म. 20 वर्ष तिने का केलं नाही? त्यांना का जमलं नाही? परंतु आमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिव्यांग मंत्रालय केलं की नाही सेपरेट? कोणी केलं? मग आम्ही केलं. एक खासदार जर गेला तर काय करू शकतो तुमचा? आज विधानसभेत तुमच्या बरोबरच आम्ही एक मिनिट आम्ही विधानसभेत एकदाच बच्चू कडू आहे, पण स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर करून आम्ही आणले. आता भावना माझा असा प्रश्न आहे. थांबा ऐकायचं. जागेवरनं कृपया कोणी हलू नका, जागेवरनं हलू नका. आता दिव्यांग मंत्रालय केलं, आता बच्चू कडे साहेब किती वर्ष आमदार आहेत? 4 टर्म. 20 वर्ष. 20 वर्ष तिने का केलं नाही? का केलं नाही मला या प्रश्नाचं उत्तर द्या. परंतु आमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिव्यांग मंत्रालय केलं की नाही सेपरेट? कोणी केलं? मग आम्ही केलं. त्यांना का जमलं नाही? 20 वर्षात त्यांना का जमलं नाही? 20 वर्ष. माझा भावना प्रश्न काय आहे की भाऊ, तुमचं आता सरकार आहे 10 वर्ष झालं, आमची भूमिका काय आहे? तुम्ही ऐकून घ्या की कुठो ऐकून थांबा. ज्यावेळी तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्यावेळी आता तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे की दुसरी गोष्ट आमची अशी आहे, तुमच्या सत्तेच्या काळात तुम्ही अटल सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला, तुम्ही राम मंदिर उभा केलं, त्याची मला आत्मीयता आहे की आमचं आहे, आम्ही त्यांना मानतो. पण ज्या 9 वर्ष झालं छत्रपतींच्या स्मारकाचा ज्यावेळी नारळ फोडला पंतप्रधानांनी, त्याचं अजून काय झालं 9 वर्षात? त्यांची अजून काय वीट बसली नाही? त्याचा यांनी खुलासा द्यावा. ठीक आहे, प्रश्न घेऊ. मागे चला, तुमच्या जागेवरती चला. अहो, ह्यांना काय चाललंय माहितीच नाही ना, कसं कळणार यांना? सांगा, आमचं अटल बिहारी वाजपेयींच्या बसनं जो भारतीय जनता पार्टीचे आहे ना, ते सगळं पूर्ण करण्यात आलं. आता यांचा आरोप आहे जम्मू काश्मीर जे लाल चौकात तिरंगा फडकवा येत नव्हता, हे विषय काढतात काही? 370 कलम रद्द केलं, राम मंदिर बांधलं, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना चालू केली, तरुणांना मराठी तरुणांना 10 लाख रुपये बिनव्याजी द्यायचं इस्लामपुरातनं घोषणा केली, या ठिकाणी हे करून ह्यांनाही माहीत आहे तरुणांना दिशा दिली. अहो, तिथं अंत्यजी मर्यादा वाटली, पण आणि पुतळ्याचं काम चालू, ह्यांना माहीत कसं असेल? ठीक आहे.